नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा ऑक्टोबरला झालेला म्हणजेच आजचा पेपर आपण पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारले गेले होते तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा तुम्हाला याची नक्कीच मदत होईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत कोणत्या टॉपिकवरती जास्त भर दिला जात आहे मित्रांनो हे तुमच्या लक्षात येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपला पहिला प्रश्न आहे एन डी पीचा फुल फॉर्म काय आहे तर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय एन डी पी नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे कर्नाटक राज्य तर मित्रांनो तुम्हाला याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे तर मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि पूर्वेला कोणते राज्य आहे तर छत्तीसगड हे राज्य आहे लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो कृषी गणना दर किती वर्षांनी होते तर दर पाच वर्षांनी कृषी गणना करण्यात येते पुढचा प्रश्न आहे हरभऱ्याचा हमीभाव दोन हजार तेवीसचा किती जाहीर करण्यात आला तर पाच हजार तीनशे पस्तीस रुपये जाहीर करण्यात आलेला आहे हरभऱ्याचा हमीभाव दोन हजार तेवीसचा किती आहे तर पाच हजार तीनशे पस्तीस आहे सिमला करार कधी करण्यात आला तर दोन जुलै एकोणीसशे बहात्तरला हिमाचल प्रदेशातील शिमला येथे इंदिरा गांधी आणि जुल्फिकार अली भुट्टो यांच्यात हा शिमला करार झाला तर कधी झालेला आहे मित्रांनो तर दोन जुलै एकोणीसशे बहात्तरला झाला आहे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी कोणती संस्था स्थापन केली तर त्यांनी स्त्रियांसाठी हिंगणे स्त्री संस्था ही स्थापन केलेली आहे धोंडो केशव कर्वे यांनी आणि कधी याची स्थापना झालेली आहे तर अठराशे शहाण्णवला हे सुद्धा लक्षात ठेवा जगात राहण्यायोग्य शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक कितवा लागतो तर मुंबईचा क्रमांक आहे एकशे एक्केचाळीसवा पुढचा प्रश्न आपला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते तर पासष्ट वर्ष असते महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची संख्या किती आहे तर सहा आहे तर मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर सांगा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे हे कुठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे चला पुढचा प्रश्न आहे पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते तर दर पाच वर्षांनी पशुगणना होते पांढरे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते तर कापूस या पिकाची ओळख आहे पांढरे सोने म्हणून आणि मित्रांनो यावर असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखतात तर यवतमाळ जिल्हा आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला कापूस पिकासाठी कोणते हवामान विभाग आहे? आहे तर मित्रांनो कापूस या पिकासाठी उष्णते उपदार व दमट हवामानाची गरज असते एस सी बी आयचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे म्हणजे सेबीचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईला आहे नेक्स्ट क्वेश्चन चौदा तळे सत्याग्रह कधी झाला तर वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला झाला आहे आणि हा सत्याग्रह कोणी घडून आणला होता मित्रांनो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडून आणला आहे दोन हजार तेवीसचा भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन पोलिओचा शेवटचा रुग्ण भारतात कधी सापडला तर दोन हजार अकराला सापडला आहे पोलिओचा शेवटचा रुग्ण आणि कोणत्या जिल्ह्यात तर बरदवान या जिल्ह्यामध्ये सापडला होता महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती असते तर दोनशे अठ्ठ्याऐंशी असते नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला आपल्या महाराष्ट्रातला तर अहमदनगर हा जिल्हा आहे तर याचेच नवीन नामकरण करण्यात आलेले आहे मित्रांनो अहिल्या देवीनगर हे सुद्धा लक्षात ठेवा रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे तर हापूस आंबा यासाठी रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे मित्रांनो आणि याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्याचा महत्त्वाचा व्यवसाय आहे हा सुद्धा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो तर लक्षात ठेवा तर मित्रांनो जिल्हा परिषद परीक्षेमध्ये ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे जिथे तुमचा पेपर आहे तर त्या जिल्ह्यावर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत तर त्याचासुद्धा तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन आहात अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू